कसे आले कुठे गेले होते हे जर सांगायचा प्रयत्न मी केला ना तर दीड तासाची फिल्म तयार होईल डॉक्युमेंटरी पण काय होवे दत्ता भाऊ इथून जे गेले ना ते परत यायचं नाही असंच ठरवून गेले होते आणि कुठे गेले होते माहिती आहे का देवळात आजी जाते ना तिथं पण तिथं पायरीवरती बसलेले एक दाढीवाले बाबा त्यांना भेटले मी सांगतो ना मीच सांगतो ना काय झालं इथनं निघालो डायरेक्ट देवळात गेलो कसा गेलो कधी गेलो मला काय आठवत नाही गेलो ज्या आहे ना ते दाढीवाले बाबा शेजारी जाऊन बसलो बसलो म्हणजे काय असं खेचलंच गेलो मी एवढी तर पावर ते डोळ्यामध्ये कोण बाबा आहे काय काय कळा ना मला वाटलं तुमच्याकडून हसत्यात म्हणलं माझ्याकडून हसत्यात इकडे तिकडे बघितलं कुणीच नाही तुम्हाला तुम्हाला दिसणार समोर देव आहेत ना देव देवाऱ्यामध्ये ते तुमच्याकडे हसत्यात परत देवाकडे बघितलं मी मला काय असं जाणवलं ना देव हसतं असं कसं काय मला म्हणलं तुम्हाला नाही दिसणार म्हणलं कसं काय तर म्हणलं तुम्ही आतून राहताय मी आतून हसतोय म्हणून मला दिसतंय देव हसलेले काहीतरी विचित्र बोलत होतो तो चौकशी केली मुंबईच्या आय आय टी मध्ये होता आय आय टी मध्ये एक दिवस त्याला साक्षात्कार झाला दिलं सगळं सोडून यांनी गाला असं साधू महाराज म्हणून कमाल झाली असं बसलो गप्पा महाराज रात्रीचे 3 वाजले कसे वाजले ती काही कळलंच नाही उठला मी पण उठलो झोपडीत गेला मी पण झोपडीत गेलो गरमागरम दूध पाजलं त्याने मला तोही दूध प्यायला तुला सांगतो आश्चर्याची गोष्ट गरम दूध प्यायलो मला थंडी भरली मला ज्या आयला काही कळत ना म्हणलं हे काय भानगड आहे तो म्हणला तुम्ही आतून थंडगार पडलाय म्हणून तुम्हाला थंडी वाजती आईला म्हणला मगापासून आज बाहेर करतो भानगड काय याची कपाळ असा हात ठेवला माझ्या आणि मी तो म्हणत तसं मी करत गेलो कपाळ हात ठेवला आणि मला म्हणला उद्या सकाळी तुम्हाला एक माणूस भेटणार आणि तुमचं काम चालू होणार आईला म्हणत दगड आमचं कुठलं काम चालू व्हायला आम्ही क्रिमिनल समजतो लोक आम्हाला आम्हाला कुठलं काम देणार तो काहीच बोलला नाही कपाळ हात तसाच तुला खरं सांगतो ते गुंगीचं औषध दिलं कसं होतं ना मला झोपच यायला लागली म्हणजे मला कळच ना मी आवरू शकलो नाही तिथं झोपलो झोपडीत तूही झोपला असेल मला माहित नाही सकाळी उठलो ज्या आईला दाढीवाला बापा काय इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ कुठं पत्ताच नाही उठलो टपरी गेलो चहा प्यायला आपले कॉन्टॅक्टवाला भेटला मला मला म्हटलं काय करताय म्हटलं काय नाही चहा पितोय नाही म्हटलं कामशेतला स्कीम चालू आहे येतं का तिकडं म्हणलं अचानक मला कामशेतला कॉन्टॅक्ट मधला माणूस अरे म्हटलं क्रिमिनल समजतात लोक मला आता म्हटलं धंद्यात असं वचा होतो माणसं बनतात अशी पण तुम्ही प्रामाणिक आहे मला माहिती आहे कमाल झाली मी म्हणलं बघ बाबा तुला चालत असेल तर मी येतो झटक्यात मला आठवलं म्हणजे दाढीवाला बाबा हेच बोलला तू उद्या सगळे माणूस भेटेल काम चालू होईल तसा धावत झोपडीत गेलो झोपडीत गेलो तर कुणीच नाही तिथून धावत देवळात गेलो देवळातही नाही मग मी या दाढीवाल्या बाबत चौकशी केली तर मला असं कळलं की 10 वर्षापूर्वी एक दाढीवाला इथं राहायचा त्यानंतर हे झोपडं म्हणजे पडिकच आहे अरे डोक्याला मुंग्या झाले माझ्या मी म्हणते जाऊ दे मुरू दे काम तर मिळालं ना निघालो कामशेतला काम सुरू मग दणक्यात काम सुरू आता ह्याचा आपला कॉन्टॅक्ट चालूच आहे ना हा म्हणला ईश्वरचं ओमचं चांगलं जमलेलं आहे पण नाटक चालू ठेवायचं आहेला अंगाव काटा झाला माझ्या पण म्हणला नाही ईशा आपल्या बाजूने हटाय मला चला म्हणलं बाबा ती उंदरं नको ते सायंटिस्ट बनायला नको तेव्हा कामशेतला धडकून काम चालू आहे हा आपले कॉन्टॅक्ट मध्ये सगळे लोक आहेत ना तिथं मोठी बिल्डिंग बांधतो मोठीच्या मोठी अरे रांजा झाली स्टुडिओ टाकतोय स्टुडिओ फिल्म झाला अधून मधून मी येतच जाईल तो भाग नाही पण जर कधी इमर्जन्सी वाटलीच डायरेक्ट फोन लावला मला कळलं का नाही सायंटिस्ट हजर उंदरा सकट
अरे वा 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 सुनबाई ने डोकं चालवलं ना मी उगाच ताकद वाया घरी त्याशी काय कारण नसताना मानलं आपण सुनबाई ना क्या अरे धनाच्या भावाला ते गुंडाने काय घराबाहेर काढले म्हणजे ती झाशीच्या लक्ष्मीचं वर्तन काम करू दाखवलं तिने वा तरी मी ओमला नेहमी म्हणायचो म्हणलं सुनबाई कशी हवी अशी हवी अशी बरी चालली असती ना काय काय म्हणलं थोडीशी बरी चालली कसा माणूस आहे ओ जयश्राव नुसतं हसताय काही काम करा क्लास काम नहीं खोट खोट नहीं खर काम कर चुमुरडे उद्या घर मे रा शिक्षण पूर्ण करा डिग्री देऊन टाका त्यांना अरे मजा है मजा अरे आपलं हे कुठे दिसत नाही हे आपलं चिंचूचं मुटू चिंचूचं मुटू त्यांची सुमी आणि आपली मधु मुंबई राहतो भाऊ मुंबईला हिंदी सिनेमामध्ये मस्त रोल मिळालेला तिला लकी आहे मुंबईला गेलो भेटतोस तिला चला 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 आपल्याला उशीर होतोय चला तुम्ही काय गंभीर झालाय काय प्रॉब्लेम आहे खर ईशा हा आले काय झालं सुंबईना खूप काम आहेत योग्य वेळ आली की सांगते अरे सस्पेन्स मारून घ्या भाई हे ईशा बस ना एक मिनिट काय रे आयुष्याच्या या वळणावरती हे बाबा एवढा वेळ नाही ऐक ना मला आता जाम धमाल येणार आहे काही वेळ तू आणि मी मी आणि तू आपण सोबत मी काय म्हणतो फॉर अ चेंज आज मी तुला चालत येऊ तुझ्या घरापर्यंत सोडायला माझं घर म्हणजे काय देवस्थान आहे गाऊ चालत काय माझ्यासाठी तू आता कुठल्याही देवीपेक्षा कमी नाही आहेस का इकडे राहा ना थोडी काय दोन दोन देव्या तुळस आणि तू ही तुळस तुझ्या अंगणी मला जाम मजा येते धमाल येणार मी काय म्हणते तू खरंच कशाला येतोस आता मला सोडायला नाहीतरी घरात पण सगळी मंडळी आहे तू पण दमलास मी जाईन ना रिक्षाने तू रिक्षाने जाणार मी आणि माझी बाईक असताना तू रिक्षाने जाणार मी रिक्षाने जास्त लवकर पोहोचेन माझ्या घरी असं नाही वाटत तुला तुला माझ्यासोबत तुझ्या घरी लवकर का जायचंय गप्प बस रे ओके ठीक आहे चल मी पण येतो रिक्षा आपण दोघे जाऊया रिक्षाने तू काय येशील रिक्षाने मला सोडायला नाही तर ते कसं वाटेल मी बाईकवर आणि तू रिक्षाने ऑड वाटेल ते फार पूर्वी ठीक होत तेव्हा आपलं तसं घडलं होत सॉरी सॉरी ते आठवायचं नाही का आता ते आठवायचं पण खरंच म्हणजे मी काय म्हणते आता परत पुढे बाहेर यायचं म्हणजे कपडे बदलत बसावे लागतील वेळ जाईल कशाला उगाच दगदग कर का मी का कपडे बदलेन मी असा जाणार आहे नाही 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 हो 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 नाही तू असा येणार आहेस मला सोडायला ओके चल 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 बरमुडा घालून येऊ बॉक्सर निला जरा आहेस तू एक मिनिट एक मिनिट शब्द नाही बदलायचा काय ठरलंय निर्लज्ज शब्द नाही बदलायचा एकदा किताब मिळालं ना मला निर्लज्ज मी निर्लज्ज प्लीज तू नाही येणार आहेस असा मला सोडायला ओके ठीक दोन मिनिटं दे मला मी थ्री पीस घालून येतो तुला सोडायला ओम ओम नको ना प्लीज नको अगं नाही विश्वास ठेव माझ्यावर माझ्याकडे आहे थ्री पीस नाही नाही माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आणि माझी खात्री आहे तू मनात आणलंस ना तर तू थ्री पीस घालूनही मला सोडायला येशील मी हात जोडते तू आहेस तसा चल चल नक्की रिक्षानी बाईकनी तुझ्या बाईकने येस त्याला कसला विचार करत होतीस काय चाललंय डोक्यात काही नाही कुठे काय मला नाही सांगणार ए प्लीज तू आता टिपिकल बॉयफ्रेंड सारखा वागू नकोस हो का ओके ऍज यू विश अरे तसं नाही मन बस गं घाबरली चल लवकर हो का अरे चालूच होत नाहीये ग
इग्निशन ऑन नाही केलेस तू? हो का? नाही झाली चालू. किक मार मग. ते नाही सांगितलंस तू, दोन्ही गोष्टी एकत्र सांगायच्यास ना. का असं बघतोय? मोठ्या बाबांनी नकार दिला ना आपल्या लग्नाला. एक एक मिनिट, तू काय बोलतोयस? ओ मला कळतच नाही तू कुठला विषय कुठे घेऊन जातोय सारे. म्हणजे ते का असं म्हणतील ना, म्हणजे त्यांना का? तुला का असं वाटतंय? किती लांब बसलीस तू माझ्यापासून. तुला खरंच वाटलं? मोठे बाबा का सांगतील असं? तुला काय वाटलं मोठे बाबा बद्ध पडली परत? मी सांगितलं रिक्षाने लवकर पोहोचेल. चालू झाली आता कस घाबरली. चला भेटू. चला भेटू. काय तूच म्हणायचं ना चला भेटू म्हणलं, लगेच म्हटलं चला. नाही नाही सलाम म्हणजे चला सी यू. असं असत का? चला म्हणजे चला म्हणजे चला. कोणी आहे का? काय असं कोणी आहे का घरी की ज्याला तुला मला भेटू द्यायचं नाहीये? जेलस झालायस तू? मी छे छे प्लीज. असा काय म्हणतात माहितीये ना, जेलसी दाव नेम इज वुमन असं म्हणतात. नाही खरंच पण खरं सांगू, एकदा मलाही वाटलं होत खरंच. मी तुझ्या घरी तुला भेटायला आलो होतो, या झाडामागे लपलो होतो. तुला घ्यायला तुझा भाऊ आला होता राघव, हेल्मेट बिलमेट घालून होता, तुझ्या भोवती असा बाईकने गिरक्या मारत होता, तू त्याला मारत होतीस, मला काही कळलंच नाही. फुल तेव्हा झालं होतं जलसी दाव नेम इज ओम. कटवतेस मला? चल काहीतरी काय, मी का खटवेन तुला? मगात पासून मी बघतोय की चल सी यू, चल भेटू असं म्हणतेस. निदान रिक्षाच्या मीटरचे पैसे तरी दे ना मग. काहीतरी काय, चल आता वर पर्यंत सोडायला, चल वर येऊ दे रिक्षा. चल चल चल. चावी नाहीये का? नाही आहे, सॉरी. चला आत. एक मिनिट, इकडे समोर तुझ्याकडे बघ, डावीकडे बघ, माझ्याकडे बघ. मला असं का वाटतं की तुला असं वाटतं की मी आता इथून लगेच जावं? नाही नाही असं का वाटेल मला, काहीतरी काय. ओके ओके चल 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 बाय. तुला एकटीला राहायचंय ना? प्लीज असं नको समजूस मी तुला कटवतीये, प्लीज. म्हणजे तसं खरंच काही नाही, मला आता थोडासा वेळ खरंच माझ्या स्वतःपाशी थांबायचं. ठीक आहे ना, मग तू थांब स्वतःपाशी, मी थांबतो तुझ्यापाशी. जस्ट जोकिंग. खर तर प्रेमात आपल्याला खूप सिक्युअर वाटलं पाहिजे, पण हे प्रेमच आपल्याला इनसिक्युअर करत. तुला इनसिक्युअर वाटतंय? मला छे छे अजिबात नाही, एकदाच वाटलं होतं, सांगितलं ना मग अशी. मी जनरली बोलतोय, प्रेमात पडल्यानंतर ना आपल्याला ना असं आतून निर्धास्त वाटलं पाहिजे ना, असं मस्त वाटलं पाहिजे. आपलं कोणीतरी आहे ही भावनाच आपण जपली पाहिजे. मार्क ट्वेन नावाचा एक लेखक आहे, तो काय म्हणतो माहिती? आय कॅन लिव्ह ऑन वन गुड कॉम्प्लिमेंट फॉर टू मंथ्स,
आपल्या प्रेमातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप काळ जपल्या पाहिजेत ना ईशा. हो ना, नाहीतर आपापली काम कधी करणार. एक्झॅक्टली. बाय. ओ मला ना खरंच थोडा वेळ हवाय. म्हणजे इतकं सगळं घडतंय, सतत घडतंय, ते मुरवायला थोडा वेळ हवाय मला. म्हणून मला माझ्या स्वतःपाशी. हो, ह्या बाबतीतही आपलं सेम आहे. आणि अग्री, तू पुन्हा पुन्हा काय सगळं एक्सप्लेन करतेस. थँक यू. बाय. ईशा ईशा, मला मार्क पेनची आणखी एक गोष्ट आठवली. ऐक ना. आता काय? ठीक आहे, नाही सांगत. एवढं काय लगेच जातो. अरे मी आतमध्ये येणारच नव्हतो, मी जाणारच होतो. पण हो, काय झालं? कुठे काय झालं? हा काय बरं सांगत होतो मी. मार्क ट्वेन. हा मार्क ट्वेन. हॅले नावाचा एक धूमकेतू आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्क ट्वेनचा जन्म झाला. आणि काही वर्षांनंतर तो म्हणाला की तो जेव्हा पुन्हा येईल ना, त्याच्या बरोबरच मी जाईल. आणि करेक्ट 74 वर्षांनी तो धूमकेतू परत आला. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो गेला. संपली गोष्ट. एवढंच वेगळं वाटलं मला. म्हणून तू जाणार नाहीस ना मला सोडून कुठे? जाणारच आहे. तूच म्हणायचं जा म्हणून घरी. अगं मी जस्ट गोष्ट म्हणून सांगितली. अगं तसंही मला म्हणायचं नव्हतं. तू कुठेही जाणार नाहीस मला सोडून माझ्या आधी. मी काही करेन तुझ्यासाठी. चला, या निमित्ताने एक चांगली गोष्ट तर झाली. थँक्यू मार्क. काय चाललंय तुमचं दाराबाहेर? समाजाची काही चाळ, काही लाज? डोंट डिस्टर्ब अश्विनी अँड डोंट फील इनसिक्युअर. बाय. काय काय बोलला मला? ए ओम, मी काही इनसिक्युअर शांतपणे विचार कर ईशा. डायलेमा नको. हो हे बघ, सोनू सोनू, हे बघ, आपण 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 काहीतरी बोला की ऐक ना, ऐक ना, तू माझं ऐक ना. आपण बोलायचं की नाही काहीतरी, आपण स्टँड घ्यायचा ना. हा हे पा, ऐक, तू तुझ्या वडिलांना सांग सोनू की मला लग्न करायचंय ना. मला असंच लग्न हवं. हा आपण हट्ट करायचा की नाही? आणि लग्न ही ऍक्टिव्हिटी एकदाच होते की नाही? परत परत होते का? नाही ना. मग त्यांना सांगायचं ना की मला असं लग्न करायचंय. हा बघ, तुझ्या बाबांना सांग तू की मला लग्नात चिंदीगिरी नकोय. बस. ओके 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 ओके, ऐक सांग. हे बघ, सॉरी 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 सोनू, चुकली की नाही मी? चुकली बायको. हाय बोल. पोचलीस का बाळा व्यवस्थित? तू काय मूर्खायस का? गाढवेस का तू? हा भुसा भरलाय तुझ्या तोंडात. हे बघ, तू सांग ना त्यांना. तुला काय म्हणायचंय की मी तुमच्यात भांडणं लावते? नाही, मी नाही लावत. नाही. अगं काय चाललंय? थांबतो ना, हळू बोल ना. हा 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 हा. आई एक मिनिट एक मिनिट. हा अगं ए, नाही हे बघ, हे बघ, काय चाललंय तुमचं? माझ्याशी बोल ना इकडे. मूर्ख का? ए इशू, मी एक मूर्ख ना तर तू शतमूर्ख आहेस, कळलं ना? अगं हळू बोल ना. हा हे बघ, ऐक सोनू, इथे इथे ईशाला पण बोलायचं असतं, तिलाही फोन वरती बोलायचं असतं. तुझ्या बोलण्यामुळे तिला ऐकू येत नाही, कळलं ना? तर तू हळू बोल. तू हळू बोल. अगं अजून किती हळू बोलू होता?
तू नॉर्मलच बोल. नाही हे बा, मी नॉर्मल बोलतेय. मी तुला तेच तुलाच सांगते हळू बोलायला. ओ आई, तू तुझ्या ओरिजिनल आवाजात कंटिन्यू. काय तुमच्या दोघींचं चाललेलं असतं गं इशू सारखं? आणि मला सांग, एवढा वेळ का लागला घरी पोहोचायला? अगं मी ओमकडे होते ना. आ ओम, अच्छा ओमकडे गेली होतीस. होय बर बर बर. ऐक ना इशू, ऐक ना, मोठ्या बाबांनी ना ओमाला गप्प राहायला सांगितलंय. का? अगं का म्हणजे, ती उद्याच US च्या लोकांना घरी बोलवायला निघाली होती. काय?